नमस्कार मंडळी, मी शुभ मुगले तुमचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण भेट घेणार आहोत एका चिमुकलीशी। ती कलागुणाने खूप वर आहे, ती स्वतःला तिने घडवलेला आहे आणि ती खूप मोठी फॅन आहे। कुणाची फॅन आहे ती स्वतः सांगणार तुम्हाला। तर सादर आहे स्वामिनी कुचनकर। स्वामिनी, तुझं मनापासून स्वागत आहे आमच्या या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये। स्वामिनी, मला फार आनंद होतोय मी इथं आलो आणि तुझी भेट घेतली। मी पप्पाला फोन केला, पप्पाशी बोललो की मला स्वामिनीची भेट घ्यायची आहे, मला तिची मुलाखत घ्यायची आहे। आता तू लहान नाही आहे, मी मुलाखत नाही घेऊ शकत अशातलाही भाग नाही आहे, बरोबर ना? तर मला सांग की तू फॅन कोणाची आहे, तू स्वतः सांग आता। हा, तर जेव्हा तू सरांना भेटली किंवा इथून जाण्यापासूनच तर भेटण्यापर्यंतच काय होत, म्हणजे कशा पद्धतीने तू भेटली त्यांना? म्हणजे जस की आता प्रिय सर असते त्यांचे, विश्वास सांगरे पाटील सरांचे, तर त्यांच्याशी आधी बोललो, मग सरांशी भेटणं झालं। आणि कशा पद्धतीने म्हणजे भेट झाली तुमची? अच्छा, म्हणजे युट्यूब टीव्ही मध्ये वगैरे बघत असं बघितल्यासारखं वाटत होतं, म्हणजे वास्तविक समोर असं बिलकुल नव्हतं वाटत। मग तुला कधी माहित झालं की हो हे खरं आहे म्हणून? मग आता हे खरं आहे असं मला असं कधीच वाटलं नाही की मी विश्वास मंत्रे पाटील सरांची भेटली। हो, खूप असं वाटलं असेल की नाही हे तर स्वप्न आहे स्वामिनी, हे खरं नाही असं वाटलं तुला? आणि फार छान एक्सपिरियन्स असेल तो। आणि सरांनी तुला कशा प्रकारे गायडन्स केलं? सरांनी मला छान प्रकारे गायडन्स केलं। त्यांनी सांगितलं की तुला आयपीएस बनायचं आहे तर चांगला अभ्यास करायचा, मग आयपीएस बनल्यावर काय करायचं, गरिबांची सेवा करायची, खूप छान वाटेल असं त्यांनी मला गायडन्स मध्ये सांगितलं। आणि तुला तुझ्या कामाबद्दल किंवा तू कशा पद्धतीने म्हणजे कशी काय भेटली मला, म्हणजे सरांना, सरांनी तुला तर विचारलंच असेल की कशी काय तुला इच्छा झाली मला भेटायची? मी सरांना फर्स्ट टाइम बघितलं त्यांचा व्हिडिओ, त्यांनी गरिबांना सेवा करताना, तेव्हापासून मला त्यांना भेटायची इच्छा झाली। तर एक गोष्ट मी विचारतो, सर कसे दिसतात मला हे सांग, कारण मी त्यांना कधी साक्षात बघितलेलं नाही आहे सरांना। सर छान दिसतात, त्यांचं छान आहे स्वभाव, सगळं त्यांचं छान आहे, छान दिसतात, अट्रॅक्टिव्ह, बिलकुल हिरो सारखे दिसतात, आहे ना? खूप असे म्हणजे असं वाटते पिक्चरचे हिरो आहे असं टाईप दिसतात ना, पिक्चर मध्ये जसे पोलीस असतात। स्वामिनी, त्यानंतर तू घरी परत आली बरोबर, आणि मग तेव्हा तू क्वेश्चन आन्सर पण केले होते ना सरांना, तर कशा पद्धतीनं केले होते, म्हणजे काय होते तुझे क्वेश्चन आणि सरांचे आन्सर काही? आता तेव्हा मला लक्षात नाही येईल सरांचे आन्सर आणि माझे क्वेश्चन। मी सरांना विचारलं की तुम्ही कशा प्रकारे आयपीएस बनला आणि तुम्ही कशा प्रकारे, म्हणजे जसं जो व्हिडिओ की तुम्ही गरिबांना सेवा करताना तुम्हाला कसं वाटेल, असे क्वेश्चन। आणि त्यांना खूप आनंद पण झाला असेल? हो, खूप जास्त। मला पप्पा सांगत होते की सर म्हणत होते की मी तुला घरी घेऊन जाऊ शकतो का, हे खरी गोष्ट आहे? सर म्हणजे म्हणत होते की स्वामीने आमच्या घरी चल म्हणून, ही खरी गोष्ट आहे? मग पप्पा काय म्हणे, पप्पाचं काय रिएक्शन होतं त्याच्यावर? पप्पाचं छान रिएक्शन होतं, म्हणजे पप्पा तयार होते का की तुम्ही घेऊन जा म्हणून माझ्या मुलीला? नाही म्हणजे तसं नाही, पण सरांना खूप लोक भेटायला येतात आणि तेव्हा तर म्हणजे लाईनच लागून असतात, खूप वेट करायला लागतात, आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम गेलो तेव्हा खूपच भीड होती। आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स तुला झाला, सरांनी खूप छान तुला गायडन्स वगैरे केला, बरोबर? मला सांग तुझे फेवरेट हॉबी काय आहे किंवा तुझा छंद काय आहे, तुला जास्त जास्त काय आवडतं? मला म्हणजे टाइम टेबल सारखं, जसं की टाइम टेबल स्कूल मधला असतो, जसं इंग्लिशचा पिरियड असेल तर इंग्लिशच्या पिरियडवर इंग्लिश करू, तसंच म्हणजे खेळण्याचा पिरियड असेल तर खेळणं, आणि जर अभ्यास करण्याचा पिरियड असेल तर अभ्यास करणं।
तुला आवडतं आणि तुझ्यामध्ये कलाकारीचे पण गुण आहे. जसं तुला ड्रॉइंग फार छान येते, ड्रॉइंग तू काढतेस ना, आणि सोबतच डान्स पण करते. ते आणखी कसं काय म्हणजे इतकं कसं काय तू हॅन्डल करते? म्हणजे जसं की आता सकाळी म्हणजे सकाळ झाली की आधी ऑनलाईन क्लास राहते, मग 2 वाजता ते हे राहते का म्हणते ट्युशन, मग ट्युशन वरून आल्यावर डान्स क्लास, असं म्हणजे असं टाइम नुसार गोल 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 तसं माझं हे असते. तुला आधीचा आवडायचं क्लास करणं की आत्ताचं? जसं आता ऑनलाईन आहे सगळं, बरोबर, आता कोरोनाचा काळ आहे त्यामुळे ऑनलाईन आहे सगळं, हे आवडते की आधीच ऑफलाईन आवडते? मला आधीच ऑफलाईन आवडायचं, म्हणजे असं ऑनलाईन क्लास मध्ये घरीच बसून थोडंफार समजेल पण अर्ध नाही समजेल. आणि मग जर आपण स्कूलमध्ये राहिलो, स्कूलमध्ये कसं त्यांनी समजून सांगतात, त्यांचं म्हणजे असं बोर्डवर लिहून देणं असते, पण आता ऑफलाईन मध्ये बस बसणे मॅम ना, आणि मग व्हिडिओ करून त्यांनी सांगतात, बस थोडं थोडं समजेल पण बाकीचं अर्ध नाही समजेल. तुझ्या जीवनात आयडल कोण आहे तुझं? माझ्या जीवनात आयडल माझे पप्पा. तू त्यांना आयडल मानते? खरंच तुझे पप्पा खूपच, त्यांचा बिहेवियर खूप सुंदर आहे आणि ते खूप झटपट करतात तुझ्यासाठी की माझी मुलगी त्या कॉम्पिटिशनला गेली पाहिजे, त्या कॉम्पिटिशनला गेली पाहिजे. स्वामिनीनी ही केलं, हे केलंच पाहिजे, काही झालं तरी चालेल, हे केलंच पाहिजे. तुला असं नाही की ते फोर्स करतात, परंतु कुणालाही पण वाटेल, म्हणजे आई वडिलांचं प्रेम असतं, त्या प्रेमापोटी इतकं सगळं चालू आहे. तर तुझे पप्पा फार ग्रेट आहे आणि खरंच ग्रेट आहे. तर मला सांग की जे तुझ्या जीवनात जे महत्वाचे लोक आहे, जसं खूप सारे असतील, तर त्यांनी तुला कशा प्रकारे मोटिवेशन दिलं आहे? जसं की आता मोटिवेशन म्हटलं तर जसं विश्वास सरांनी सांगितलं मी तुम्हाला की विश्वास नांदे पाटील सर मी व्हिडिओ मध्ये बघितलं आहे, त्यांनी गरिबांची सेवा करतात आणि माई आहे म्हणजे सिंधू सपकाळ. अच्छा, हा सिंधुताई सपकाळ, ते माई आहे, त्यांना आपण लाळानी माई म्हणू. पण त्यांनी जसं आश्रम म्हणजे आश्रम सारखं छोट्या मुलांना म्हणजे त्यांना आई वडील नसतात, त्यांना कोणी नसतात, तसं त्यांनी छान कर्म केले की त्यांनी आश्रम मध्ये ते छोटे छोटे मुलं ठेवले. तसेच भरपूर लोक आहेत ज्यांना मी भेटली आहे, आता त्यांनी एवढं चांगलं केलं काम तर आता खूप काही केलं म्हणजे खूप तुला मस्त वाटलं ना बघून. नाही खरंच खूप फार छान गोष्ट आहे, कारण की अशा पद्धतीचे लोक आपल्या भारतात आहेत, त्यामुळं त्यांनी जगभरात नाव केलेलं आहे असंही नाही. आणि मला फार छान वाटतं की अभिमानाची गोष्ट आहे आपल्या भारतासाठी की असे लोक आपल्या भारतात आहेत, त्यामुळंच गोरगरीब लोक टिकून आहे आता, बरोबर ना? तर मला सांग की तुझं ड्रीम काय आहे आता? तुला म्हणजे ते ड्रीम आहे तुझं, ते तुला अचीव करायचं आहे, काही झालं तरी चाललं, कसं काय ड्रीम आहे? म्हणजे आता जसं माझं ठरलं की मला आयपीएस बनायचं आहे, म्हणजे आयपीएस बनायचं आहे, तर अभ्यास करून मेहनत घेऊन आयपीएस बनायचं. फार छान गोष्ट आहे, मला फार आवडलं तुझं की तुझा एक ड्रीम आतापासूनच ठरवला आहे, म्हणजे तुला आतापासूनच मेहनत करताना म्हणजे त्रास नाही जाणार, म्हणजे समोर चालून मग 10वी 12वी झाल्यानंतर की हा हे माझं ड्रीम आहे, हे मी पूर्ण करणार, है ना, असं होतं ना कधी कधी? तर तुझं लहानपणीपासून ड्रीम ठरवणं हे खूप फार छान गोष्ट आहे, हे मला फार आवडली आहे. आणि मला सांग की जे मुलं आहे आणि मुली तुला बघत आहे, ठीक आहे, तर त्यांना तुझा काय संदेश आहे की त्यांनी स्वतःवर कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, बरोबर की नाही? जसे तुझे आई वडील तुझ्यावर खूप हॅपी आहे, बरोबर ना, त्यांना खूप आवडते की माझी मुलगी गर्वाने सांगतात ते, तर त्यांनी कशा पद्धतीने स्वतः काम केलं पाहिजे असं तुला वाटते? त्यांचं स्वप्न असेल की जसं माझं स्वप्न मला आयपीएस बनायचं आहे, जर त्यांचं स्वप्न असेल त्यांना पण आयपीएस बनायचं आहे, तर त्यांनी अभ्यास केला पाहिजे, स्वतःवर मेहनत घेतली पाहिजे, आणि जर कोणाचं काही बनायचं किंवा काही करायचं किंवा दुसऱ्यांना काही करू द्यायचं किंवा दुसऱ्याची सेवा करायची, तर त्यांनी छान छान प्रकारे त्यांच्याशी बोलले पाहिजे, छान प्रकारे त्यांच्याशी राहिले पाहिजे, तरच त्यांनी समोर काही करू शकतात. तर आता जाता जाता आपण मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगते. जसं बघ, आता तुझे आयडल जे आहे तुझे पप्पा आहे, बरोबर आहे, पण नांगरे पाटलांना
आयकॉन आहे ना, नरेंद्र पाटील जे आहे ते आयकॉन आहे आपल्या भारताचं, बरोबर? तर त्यांच्याविषयी दोन शब्द प्लीज, दोन शब्द सरांविषयी, काही पण. आता काही पण सरांबद्दल त्यांचा मला म्हणजे जसं त्यांनी खूप काही चांगले कर्म केले आहे, खूप छान त्यांनी हे केलंय, गायडन्स केले मला, तसंच खूप छान त्यांनी दुसऱ्यांना पण गायडन्स केली पाहिजे, म्हणजे केली आहे, तसेच आता ते करत आहे असं सांगते सरांना. तर आपण भेट घेतली आहे स्वामिनी कुचनकर यांची, खूप सुंदररित्या त्यांनी आपल्याला त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे. नांगरे पाटलांविषयी त्यांनी खूप सुंदर आपल्याला समजून सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने ते वागतात, लोकांची कशी मदत करतात, आणि असे खूप गुण पण तिच्यामध्ये आहे, संस्कार आहे, खूप छान बोलते ती आणि आई वडिलांचा फार आदर करते, ही तिच्यात खूप छान गोष्ट आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.